रिसेंटली पनवेल लोकेशनमध्ये जे सिडकोच्या घरांची सोडत निघाली होती ती आपण पाहिली आणि वाशी जुईनगर खारघर तलोजा हे जे लोकेशन आहेत ह्या लोकेशनवर अजूनही सिडकोकडून घरांची सोडत निघालेली नाही अहो ते सोडा पण मागील वर्षी दिवाळीत बामणडोंगरी लोकेशनसाठी जी लॉटरी निघाली होती त्या लॉटरीतील विजेत्यांना अजूनही अलॉटमेंट लेटर भेटलेलं नाही आहे आणि लोकेशनवर विजिट करता असं दिसलं की कन्स्ट्रक्शन अजून बरंचसं बाकी आहे असो तर ह्या आजच्या व्हिडिओमध्येही आपण सिडको संदर्भात एक छोटासा अपडेट डिस्कस करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल प्रित्युष लाईफस्टाईल तर नवी मुंबईचा क्लीन नेकलेस म्हणून ओळख असलेल्या बीच मार्गावर सिडकोने व्ही आय पी वर्गासाठी गृहनिर्माण योजना प्रस्तावित केली आहे मुदतीच्या आत संबंधित वर्गातील अधिकाधिक इच्छुकांनी ऑनलाईन नोंदणी करावी यासाठी सिडकोने विशेष अभियान सुरू केले आहे त्याअंतर्गत खासदार आमदारासह विधानसभा आणि विधानपरिषदेचे सभासती विरोधी पक्षनेते तसेच नगरविकास विभाग विधी आणि तत्सम शासकीय विभागांना पत्र पाठवून घरांच्या नोंदणीसाठी प्रतिसाद देण्याचे आव्हान केले आहे नगरविकास विभागाच्या मान्यतेने सिडकोने बीज मार्गावर तीनशे पन्नास घरांचा महानिवास प्रकल्प प्रस्तावित केला आहे एक जानेवारी दोन हजार वीस नंतर कार्यरत असलेले आमदार खासदार यांच्यासह सर्वोच्च उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महाराष्ट्रात सलग तीन वर्ष सेवा केलेले मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्व खंडपीठाचे न्यायाधीश आय ए एस आय पी एस आय आर एस आदी अधिकाऱ्यांना या प्रकल्पात घर खरेदी करता येणार आहे आणि आत्तापर्यंत दोनशे ऐंशी जणांकडून या घरांसाठी नोंदणी झालेली आहे या घर नोंदणीसाठी तेरा सप्टेंबरपासून ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे आत्तापर्यंत जवळपास दोनशे ऐंशी जणांनी ऑनलाईन नोंदणी करून एक लाखाचे नोंदणी शुल्क भरले आहे ऑनलाईन नोंदणीसाठी अकरा नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे सिडकोने पाम बीच मार्गावर सनदी अधिकारी न्यायमूर्तीसह आमदार खासदारांसाठीही आलिशान सदनिकांची म्हणजेच घरांची वसाहत उभारण्याचा निर्णय घेतला आहे आता या वसाहतीत ज्येष्ठ पत्रकार संपादक यांच्यासाठीही शासन नियमानुसार घरे राखीव ठेवण्यात किंवा त्यांनाही सिडकोच्या डी आर एस तत्वानुसार लाभ व्हावा अशी मागणी जोर धरू लागली आहे म्हणजेच एक जानेवारी दोन हजार वीस नंतर जे आमदार खासदार कार्यरत झालेत जे सर्वोच्च उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महाराष्ट्रात सलग तीन वर्ष ज्यांनी सेवा केलेली असेल उच्च न्यायालयाच्या सर्व खंडपीठांचे न्यायाधीश आय ए एस आय पी एस आय आर एस हे जे अधिकारी आहेत ज्यांनी महाराष्ट्रात तीन वर्ष सलग काम केलेलं आहे त्यांना ह्या प्रकल्पात घर खरेदी करता येणार आहे तर हा होता सिडकोचा छोटा अपडेट व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल देखील प्रेस करा थँक यू